हाय फ्रेंड्स, मी प्रणिता, पॅरेंटिंग टिप्स इन मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. आपल्या चॅनलवर दर सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी प्रेग्नन्सी केअर आणि बेबी केअर रिलेटेड व्हिडिओ येतच असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 महिन्याच्या बाळाचा विकास किती होतो, वाढ किती होते, बाळाचं वजन किती असायला पाहिजे, बाळाची उंची किती असायला पाहिजे, त्याचबरोबर बाळाचा आहार कसा असावा आणि 5 महिन्याच्या बाळामध्ये अशी कोणती लक्षणं दिसल्यावर आपण डॉक्टरांकडे गेलं पाहिजे, त्याचबरोबर बाळाची कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे, बाळाची झोप किती असायला पाहिजे आणि काही पालकांसाठी खास टिप्स या व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ही माहिती त्यांनाही मिळेल. तुमचे काही प्रश्न असतील, सजेशन असतील तर आम्हाला कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. चला तर फ्रेंड, व्हिडिओला सुरुवात करूया. बाळाच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर त्याची वाढ आणि विकास हा होतच असतो आणि तो आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता तुमच्या बाळाला 4 महिने कंप्लीट होऊन 5वा महिना लागला असेल तर आता आपण 5 महिन्याच्या बाळाचा विकास किती होतो ते पाहूया. आता तुमचं बाळ तुम्हाला आणि बाळाच्या बाबांना व्यवस्थित ओळखायला लागतं, त्याचबरोबर बाळाची काळजी घेणारे घरातील इतर लोकांनाही बाळ व्यवस्थित ओळखायला लागतं. 5व्या महिन्यापर्यंत काही बाळ स्वतःहून पाठीवर झोपवल्यास पोटावर पालते पडू लागतात तर पोटावर झोपवल्यास पाठीवर पालते पडू लागतात. तसंच या महिन्यात बाळाला उभं धरल्यास बाळ पायांवर भार देऊन पाय घट्ट जमिनीवर रोवेल, तसंच मध्ये मध्ये उड्या देखील मारेल. शिवाय या महिन्यात बाळ आधार घेऊन बसायला लागेल, तसंच आधीपेक्षा बाळाची पकड या महिन्यात घट्ट व्हायला लागेल, म्हणजेच बाळ एखादी वस्तू हातात घट्ट पकडून ठेवायला लागेल. 5व्या महिन्यापर्यंत बाळाची दृष्टी सुधारते, बाळ कलरच्या शेड्स ओळखू लागेल, तसंच 5व्या महिन्यापर्यंत बाळ हलणाऱ्या वस्तू तसंच घरच्या लोकांचा मागोवा घ्यायला देखील लागेल. 5व्या महिन्यात बाळाला नाही म्हटलेलं समजतं आणि बाळ त्यानुसार रिॲक्शन देखील द्यायला लागतं. तसंच या महिन्यात बाळ नवीन वस्तू किंवा नवीन लोकांचं नीट निरीक्षण करायला देखील लागतं. तसंच बाळासोबत जर तुम्ही लपाछपी केलात, म्हणजे तुमचा चेहरा कपडामागे अर्धवट लपवलात, तर बाळ ते ओढून तुम्हाला पाहण्याचा प्रयत्न करेल आणि हा खेळ खेळायला बाळाला खूप आवडतो आणि त्यामुळे बाळाला हसायला देखील खूप येतं. त्याचबरोबर तुम्ही बाळाच्या पोटावर गुदगुल्या केलात किंवा चेहऱ्याचे वेगवेगळे हावभाव करून आवाज काढलात तरी देखील बाळाला हसायला येतं. 5व्या महिन्यापर्यंत बाळाचं संवाद कौशल्य सुधारतं, म्हणजेच बाळाला जर तुम्ही त्याच्या नावाने हाक मारलात तर बाळ स्वतःचं नाव ओळखतं व त्या दिशेने मान वळवतो. तसंच जर तुम्ही बाळाजवळ बोलत राहिला तर बाळ बडबड करून तुम्हाला प्रतिसाद देईल. तसंच बाळ जर आनंदी असेल तर ते किंचाळेल, जर नाराज असेल तर ते रडून तुम्हाला तसं सांगण्याचा प्रयत्न करेल. तसंच या महिन्यात बाळ काही शब्द उच्चारण्याचा प्रयत्न करेल, पूर्ण शब्द नाही पण जसं की दा दा, मा मा, का का असे काही शब्द उच्चारण्याचा प्रयत्न करेल. तसंच 5व्या महिन्यात बाळ त्याच्या हातात जी काही वस्तू येते ती तोंडात घालण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे बाळाला खेळणी देताना लहान आकाराची न देता मोठ्या आकाराची द्यावी. तसंच बाळाच्या आजूबाजूला अशी कोणतीच छोटी वस्तू ठेवू नका, कारण बाळ ती तोंडात घालून अडकण्याची शक्यता असते. आता आपण 5 महिन्याच्या बाळाचं वजन आणि उंची किती असते ते पाहूया. प्रत्येक बाळाचा शारीरिक विकास हा वेगळा असतो, तरी देखील नॉर्मली 5 महिन्यापर्यंत बाळाचं वजन हे 5.5 किलो ते 8 किलोपर्यंत असतं आणि बाळाची उंची 65 सेंटीमीटर ते 68 सेंटीमीटर इतकी असू शकते. आता आपण बाळाचा आहार कसा असावा ते पाहूया. आतापर्यंत तुम्हाला डॉक्टरांनी तर सांगितलं असेल आणि मी देखील तुम्हाला मागच्या सगळ्या व्हिडिओंमध्ये सांगितलं आहे की पहिले 6 महिने बाळाचा आहार हे फक्त आईचं दूधच असतं. आईच्या दुधाव्यतिरिक्त बाळाला दुसरं काही देऊ नका. 5व्या महिन्यात बाळाला दिवसभरात 6 ते 8 वेळा स्तनपान करा. जर काही कारणास्तव आईला दूध कमी येत असेल तर फॉर्म्युला मिल्क बाळाला स्टार्ट करा आणि ते देखील दिवसातून बाळाला 5 ते 6 वेळा द्या. या महिन्यात बाळ किती तास झोपतं ते पाहूया. या महिन्यात बाळ साधारण 12 ते 15 तास झोपतं. तसंच या महिन्यात बाळ कुशीवर वळायला लागतं, त्यामुळे बाळ झोपेत देखील कुशीवर वळण्याची शक्यता असते. त्यामुळे बाळावर लक्ष ठेवा आणि शक्य होईल तेव्हा बाळाला पोटावर झोपवा. त्याचबरोबर बाळाला झोपवताना गुंडाळून झोपवा, त्यामुळे बाळ कुशी वळणार नाही, कारण बाळ जर पोटावर झोपल्यास गुदमरण्याची शक्यता असते.
त्यामुळे बाळाला शक्यतो गुंडाळून झोपवा आणि पाठीवरच झोपवा आणि बाळ जेव्हा झोपलं असेल तेव्हा सतत लक्ष ठेवा. आता आपण बाळामध्ये अशी कोणती लक्षणं दिसल्यावर डॉक्टरांकडे घेऊन गेलं पाहिजे ते पाहूया. सगळ्यात पहिलं तर तुमचं बाळ 5 महिन्याचं झालं आहे आणि बाळ तुमच्या आवाजाला प्रतिसाद देत नाही आहे किंवा आवाजाच्या दिशेने मान वळवत नाही आहे तर बाळाला ऐकण्याची समस्या असू शकते. असं जाणवलं तर लगेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसंच 5 महिन्यापर्यंत तुमचं बाळ खूप शांत राहत असेल, अजिबातच बडबड करत नसेल, तर कदाचित बाळाला बोलण्याची समस्या असू शकते आणि असं देखील तुम्हाला जाणवलं तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसंच आत्तापर्यंत तुमचं बाळ एकाच हाताचा वापर करतोय किंवा एकाच कुशीवर मान वळवण्याचा प्रयत्न करतोय किंवा एकाच बाजूला मान वळवतो दुसऱ्या बाजूला अजूनपर्यंत मान वळवण्याचा प्रयत्न करत नाही आहे तर हे बाळाचा विकास उशिरा होण्याची लक्षणं आहेत. त्यामुळे तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणं जाणवली तर लगेच डॉक्टरांकडे जा. आता आपण 5व्या महिन्यात बाळाची कशी काळजी घ्यावी जेणेकरून बाळाचा विकास लवकर होईल ते पाहूया. 5व्या महिन्यात बाळाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तसं तर सगळ्याच महिन्यात बाळाची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. बाळाशी सतत बोलत राहा जेणेकरून बाळाचा संवाद कौशल्य वाढेल आणि बाळ लवकर बोलण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर बाळाला गडद रंगांच्या खेळणी आणून द्या ज्यामुळे बाळाला रंगांची ओळख पटेल. त्याचबरोबर बाळाला काही वेळ पोटावर झोपवा त्यामुळे बाळाचे पाठीचे स्नायू मजबूत होतील. आता पालकांसाठी काही खास टिप्स. सगळ्यात पहिलं तर तुम्ही शांत राहून डॉक्टरांच्या सल्ल्याचा पालन करा. त्यानंतर दुसरी गोष्ट, तुम्ही जास्त वेळ बाळासोबत खेळत राहा, बोलत राहा, ते बाळासाठी चांगलं आहे. त्यानंतर बाळाचे लसी वेळच्या वेळ होत आहेत की नाही याकडे देखील लक्ष ठेवा. त्याचबरोबर स्वतः निरोगी राहा. जर तुम्ही स्वतः निरोगी राहिलात तर तुम्ही बाळाची व्यवस्थित काळजी घेऊ शकाल. त्याचबरोबर तुम्ही व्यवस्थित आहार घ्या. तुमचं बाळ व्यवस्थित स्तनपान करते की नाही याकडे लक्ष द्या. जर तुम्ही व्यवस्थित आहार घेतला तर तुमच्या बाळाला आणि तुम्हाला व्यवस्थित योग्य ते पोषणतत्व मिळतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही कायम लक्षात ठेवा, प्रत्येक बाळ हा वेगळं असतं आणि प्रत्येक बाळाचा होणारा विकास हा वेगळाच असतो. त्यामुळे जर 5व्या महिन्यात एखादं बाळ एखादी गोष्ट करत असेल आणि तुमचं बाळ ते करत नसेल तर तुम्ही नाराज अजिबात होऊ नका आणि बाळाला जबरदस्तीने करायला ते अजिबात लावू नका. फक्त बाळाचा विकास हा वेळच्या वेळी होतोय ना याकडे लक्ष ठेवा. अजिबात घाई करू नका. जर तुम्हाला काही गंभीर समस्या जाणवत असतील तर मात्र तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची आणि घरच्यांची काळजी घ्या. थँक्यू.